अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आयपीएल वर सट्टा खेळला जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जामनेर पोलिसांची मदत घेत धाड टाकली आहे। जामनेर शहरातील श्रीकृष्णनगर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळला जात असल्याची गोपनीय माहिती जळगावच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी जामनेर पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 63,330 रुपये रोख तर 5,00,000 रुपये किमतीचे टीव्ही, संगणक, लॅपटॉप, मोबाईल व 8 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे। या धडक कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एपीआय स्वप्नील नाईक, पीएसआय रवींद्र गिरासे, हेड कॉन्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, राजेंद्र पवार यांच्यासह जामनेर पोलीस स्टेशनचे पीआय प्रताप इंगळे, हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमारे, विनोद पाटील, अरविंद मोरे, श्याम काळे व पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, तुषार पाटील आदींचा समावेश होता। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।